नमस्कार मित्रांनो, पशुपालक माझा मित्र या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। पशुपालक मित्रांनो, बरेच वेळेस असे होते की आपल्या गायीचे दूध अचानक कमी होते। सगळे व्यवस्थित असते परंतु दूध मात्र कमी येते। जास्त करून हे ताजी वेलेले गायीमध्ये हा प्रॉब्लेम होत असतो। जर आपल्या जनावरांना ही अडचण आली असेल तर ती कशामुळे आली आहे व त्यावर काय उपाय करावा हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण असेच दुग्ध व्यवसायातील महत्त्वाच्या विषयावर आपण या चॅनलवर चर्चा करत राहणार आहोत। मित्रांनो, आपल्या जनावराचे अचानक दूध कमी होण्यास भरपूर कारणे आहेत। त्यामध्ये एक कारण म्हणजे एनर्जी लॉस होणे। यामध्ये अचानक आपल्या दुभत्या जनावराची एनर्जी लेवल कमी होते, त्यामुळे आपल्या जनावराचे दूध कमी होते। एनर्जी कमी होण्याची कारणे भरपूर आहेत। मित्रांनो, व्हिडिओ जरा मोठा होणार आहे, पण पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला आपल्या जनावराचे दूध कमी अचानक कमी का झाले हे कळणार नाही, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, एनर्जी कमी होऊन जर आपल्या जनावराचे दूध एकदम अचानक कमी झाले असेल तर त्यावर उपाय म्हणून आपण त्या जनावराला 250 ग्रॅम साखर, 25 ग्रॅम मीठ या दोन्ही मिक्स करून सरबत आपण करतो त्याप्रमाणे पाणी करून त्या गाईला किंवा म्हशीला पाजावे। हे सलग 3 दिवस करा, आपल्या जनावराची एनर्जी लेवल वाढेल। जर आपल्या जनावराला ताप वगैरे नसेल किंवा दुसरा कुठलाही आजाराचे लक्षण नसतील तर हा उपाय करा, एनर्जी लेवल लगेच वाढेल। मित्रांनो, अचानकपणे दूध कमी होण्याचे कारण आपण त्यांना जी वैरण देतो, खुराक देतो, यामध्ये अचानक बदल करतो। मित्रांनो, बरेच पशुपालक असे सांगतात की माझी गाय वेल्यानंतर तिचा वार व्यवस्थित पडला, तिला आम्ही खुराक भरपूर देतो, चांगल्या पद्धतीचे वैरण देतो, तरी पण 15 दिवस झाले विऊन वेल्यानंतर दूध तिने 20 लिटर दिले, अचानक आत्ता 10 लिटर देत आहे। मित्रांनो, असे झाल्यानंतर आपण खूप निराश होतो व दूध व्यवसाय परवडत नाही असे म्हणतो। पण मित्रांनो, बारकाईने विचार केला तर आपल्या जनावराचे दूध कमी येण्यास आपणच कारणीभूत असतो। आपण त्या जनावराचे दूध जनावराने दूध जास्त द्यावे म्हणून अचानक त्याच्या खुराकात वाढ करतो किंवा अचानक खुराकात बदल करतो, वैरणीत अचानक बदल करतो, ते त्यांना पचण्यास जड जाते किंवा पचत नाही व जो आपण अतिरिक्त खुराक दिलेला असतो तो शेणावाट्याबाहेर पडतो। त्यातील घटक शेणावाट्याबाहेर फेकले गेल्यामुळे ते जनावराच्या अंगी लागत नाहीत व दूध अचानक कमी येते। मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या की जनावरांचे रुमेन असते, त्यामध्ये रुमेनल पॅपिला हा एक आपल्याला त्याला आराखडा म्हणता येईल। तुम्हाला समजण्यासाठी आराखडा शब्द वापरत आहे। हा आराखडा आपण जे जनावरांना खाद्य देतो, त्या जी जनावरे रवंथ करतात, त्या जनावरांच्या रुमेनमध्ये रुमेन पॅपिला हे एक स्ट्रक्चर असते। ते काय करते, आपण दिलेले वैरण किंवा खुराक जनावरांना पचवण्यास मदत करते। तर मित्रांनो, मला इथे हे सांगायचे आहे की जर आपण अचानक खुराक बदल केला किंवा वाढवला तर रुमेन पॅपिला हा घटक मरण्याची किंवा हा स्ट्रक्चर तिथे संपण्याची शक्यता असते। त्यामुळे हा स्ट्रक्चर जर संपला तर आपल्या जनावरांना पचन होत नाही, त्यामुळे आपले जनावर अचानकपणे दूध कमी करते। मित्रांनो, आपल्या जनावराचे समजा या कारणामुळे जर दूध कमी आले तर लवकर दूध वाढणे अवघड असते। त्यासाठी मित्रांनो, आपल्या दूध देणाऱ्या जनावरांमध्ये खुराक किंवा वैरण अचानक बदल करू नये। आपल्याला जर बदल करायचा असेल तर
समजा आपण त्या जनावराला 5 किलो खुराक एका दिवसाला देत असू व आपल्याला बदल करायचा असेल तर नवीन खुराक 1 किलो व पूर्वीचा खुराक 4 किलो हा पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी नवीन खुराक 2 किलो पूर्वीचा खुराक 3 किलो, तिसऱ्या दिवशी नवीन खुराक 3 किलो पूर्वीचा खुराक 2 किलो असा बदल करत करत पूर्ण बदल करावा, अचानक बदल करू नये। त्यामुळे आपण जो खुराक देतो तो आपल्या जनावराला पचेल व दुधात फरक पडणार नाही। मित्रांनो, जर आपल्याला आपल्या गाईला किंवा म्हशीला खुराक वाढवायचा आहे तर हळूहळू वाढवावा। प्रत्येक दिवशी त्या जनावराचे शेण कसे पडत आहे याकडे लक्ष द्या, कारण जर खुराक जास्त झाला तर त्या जनावराच्या शेणातून किंवा त्या खुराकाचे बारीक कण किंवा ते जनावर शेण हे पातळ टाकते, या गोष्टीकडे आपण सतत लक्ष दिले गेले पाहिजे। पशुपालक मित्रांनो, जर खुराकात वाढ करायची असेल किंवा बदल करायचा असेल तर त्याबरोबर आपण त्या जनावराला सोडा हा वापरलाच पाहिजे, कारण सोड्याने पचनक्रिया व्यवस्थित होते। मित्रांनो, सोडा एक हा एका जनावराला एका दिवसाला 50 ग्रॅम ते 80 ग्रॅमपर्यंत आपण आपल्या दुधाच्या जनावराला वापरायचा आहे। त्याबरोबर प्रोबायोटिक बायोटिनची पावडर जर वापरली तर अत्यंत चांगले आपल्या जनावराला पचनक्रिया व्यवस्थित होईल। तर ही कारणे असू शकतात अचानक दूध कमी होण्याची। आपण हे लक्षात घेतले पाहिजे की दूध देणाऱ्या जनावर हे खूप संवेदनशील असते। कधीकधी आपण कोणाच्या तरी ऐकून एवढा खुराक दिला तर माझी गाय किंवा म्हैस भरपूर दूध देईल असे समजून त्या जनावराला कॅपॅसिटीपेक्षा जास्त खुराक किंवा खुराकात बदल करतो, याचा परिणाम आपल्याला 15 ते 20 दिवसांनी दुधावर पडलेला दिसतो। हे आपल्याला लक्षात येत नाही व आपण म्हणतो की माझी गाय आजारी नाही, माझी गाय भरपूर खुराक खाते, वैरण खाते, पाणी पिते, पण दूध कमी केले आहे। तर ह्या सर्व गोष्टीवरून आपल्या लक्षात आलेच असेल की अचानक दूध कमी का झाले आहे ते। अशा प्रकारे मित्रांनो, पशुपालक माझा मित्र या चॅनलवर असेच एकदम खरी वास्तववादी माहिती आपल्याला मिळणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा व सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व इतर पशुपालक मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।